Mikrofon ini dari mitra. Ya, dekannya apa? Nino, gue mudah ya. Ya, mudah lah apanya dekan ini. Oh, suruh karena rawat. Mandi lecture mode. Apa no ya dekan ini? Jadi, do kerja sama. Ya, mode ya kalau dia pada sangat. Nah, apa kerasil? Bagi dari hasil. Ya, sangat nanti ya dekan ini. Jadi, do mudah sama. Ya, ठिकाणी आपण सुरुवात केली होती. नंतर आता जो नवीन मुद्दा आहे एकत्र हिंदू कुटुंब व्यवसाय, या मुद्द्याला या ठिकाणी आपण सुरुवात करणार आहोत. बघा तर एकत्र हिंदू कुटुंब व्यवसाय हा संघटना आपल्या भारतामध्ये आढळतो. साहजिकच एका पुरत्याकडून हस्तांतरित हा व्यवसाय हस्तांतरित होणारा हा व्यवसाय रूढीनुसार या ठिकाणी परंपरेनुसार अत्यंत या ठिकाणी चालत आलेला या ठिकाणी भारतामध्ये दिसून येत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, यालाच आपण अविभक्त हिंदू कुटुंब पद्धत असं हे सुद्धा त्या ठिकाणी ओळखतो. तर हा व्यवसाय एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे या ठिकाणी हस्तांतरित होत असतो. तर बघा मिताक्षरा या हिंदू कायद्यानुसार विचारधारा बघा, या विचारधारेनुसार कुटुंबातील फक्त पुरुषांनाच या ठिकाणी व्यवसायाचे सदस्यत्व मिळते. म्हणजेच या ठिकाणी फक्त या ठिकाणी या व्यवसायाचा या ठिकाणी सदस्यत्व या सदस्याला या ठिकाणी या व्यवसायाचे सदस्यत्व त्या ठिकाणी कायमस्वरूपी मिळू शकते. नंतर बघा म्हणून मुलगा नातू पंतू हे सुद्धा या ठिकाणी या व्यवसायाचे मालक या ठिकाणी बनत असतात. सुद्धा वडिलाचे सुद्धा वडिलोपार्जित संपत्तीमध्ये समान हक्क त्या ठिकाणी हिंदू कायद्यानुसार त्या ठिकाणी त्या व्यक्तीमधील जे सदस्य असतील त्यांना सुद्धा ते बहाल होऊ शकतात. नंतर पुढे बघा त्याला कौटुंबिक संपत्तीमध्ये हिस्सा मागण्याचा सुद्धा त्या ठिकाणी अधिकार आहे. ही विचारधारा आसाम बंगाल आणि ओडिशा हे जे राज्य भारतामधील हे तीन राज्य वाहून संपूर्ण भारतामध्ये हा व्यवसाय संघटना प्रकार आजपर्यंत या ठिकाणी चालत आलेला आहे. नंतर दया भागा बघा, या विचारधारेनुसार दया भागा या विचारधारेनुसार हिंदू अविभक्त कुटुंब पद्धतीनुसार पुरुष व स्त्री या दोघांना या ठिकाणी सहसभासत्व होता येते. उदाहरणार्थ पुरुषाच्या मृत्यूनंतर त्याची संपत्ती व व्यवसाय पत्नी किंवा वारसा त्या ठिकाणी हस्तांतरित होत असते. ह्या झाला दया भागा या विचारधारेनुसार. नंतर या ठिकाणी दिलेले बघा हिंदू कायद्याप्रमाणे जेव्हा एकत्र हिंदू कुटुंब वारसा हक्काने त्या ठिकाणी व्यवसाय चालवित असतात तेव्हा त्याला अविभक्त हिंदू कुटुंब व्यवसाय असं म्हणतात. नंतर या ठिकाणी नवीन मुद्दा जो आहे वैशिष्ट्य, जेणेकरून या व्यवसायाला हा व्यवसाय त्या ठिकाणी हिंदू कुटुंब व्यवसाय म्हणून त्या ठिकाणी त्याला ओळखता येईल. तर कोणकोणते वैशिष्ट्ये सांगितलेले आहेत तर एक असेल अस्तित्व फक्त या ठिकाणी भारतामध्येच, नंतर स्थापना, नंतर सभासदत्व, नंतर संयुक्त मालकी, नंतर चांगली पतप्रतिष्ठा चांगल्या प्रकारची प्रतिष्ठा, नंतर व्यवस्थापन, नंतर नफ्यामध्ये सहभाग, अशा पाच या सात मुद्द्यांचा या ठिकाणी वैशिष्ट्ये आपणास या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. त्यामध्ये अस्तित्व फक्त भारतामध्येच. तर बघा ही पद्धत भारतामध्येच अस्तित्वात आहे. जी राज्य तीन वगळून त्यामध्ये आपण सांगितलं त्यामध्ये आसाम असेल, बंगाल असेल आणि ओडिसा असून हे तीन राज्य वगळून या ठिकाणी भारतामध्ये याचं अस्तित्व कायमस्वरूपी त्या ठिकाणी राहिलेलं आहे. नंतर हिंदू वारसा हक्क कायदा 1956 हा जो सर या ठिकाणी चालत आलेला आहे त्याचा आस्था गैर म्हणजे 1956 ते 2021 पर्यंत हा जो काय कायमस्वरूपी त्या ठिकाणी तीन राज्य वगळून या ठिकाणी कायमस्वरूपी चालत आलेला आहे. नंतर स्थापना बघा, एकत्र हिंदू कुटुंब पद्धती व्यवसायाची स्थापना करणे अतिशय सहज सोपी प्रकारची प्रोसेस त्या ठिकाणी मांडली जात असते. हिंदू कायद्यातील तरतुदीप्रमाणे नियमाप्रमाणे हा व्यवसाय चालतो.
प्रत्येक व्यक्ती ज्या कुटुंबामध्ये जन्म घेतल्याने व्यवसायाचे सभासदत्व ठिकाणी बनत असते, तर ते करावे नव्हे तर ते त्या ठिकाणी कायद्याप्रमाणे आस्थागत चालत आलेली जी कायमस्वरूपी त्या ठिकाणी परंपरा असेल तर त्या ठिकाणी ती कायमस्वरूपी चालत राहणारच आहे. म्हणून ते कराराने त्या ठिकाणी व्यवसाय त्या ठिकाणी चालत नसतो. हिंदू कुटुंब पद्धतीमधील वरिष्ठ व्यक्ती या ठिकाणी प्रमुख त्या ठिकाणी मानला जात असतो, त्यालाच आपण सहकर्ता म्हणून त्या ठिकाणी संबोधतो. म्हणून त्या ठिकाणी दोन वैशिष्ट्ये असणार त्या ठिकाणी असे स्पष्टपणे नमूद करता येईल की या व्यवसायाचे अस्तित्व केवळ भारतामध्ये असून 1956 पासून ते 2021 पर्यंत कायमस्वरूपी ही या ठिकाणी अद्ययावत आहेत. नंतर ह्या व्यवसायाची स्थापना करणे अतिशय त्या ठिकाणी सोपी असून त्या ठिकाणी व्यवसायामधील जो कर्ता असेल त्या ठिकाणी तो सहकर्ता या नावाने संबोधला जात असून सर्वस्वी जबाबदारी त्या सहकर्त्याचीच त्या ठिकाणी असते. नंतर 3 सभासदत्व या व्यवसायामध्ये सभासद संख्येला कोणत्याही प्रकारची मर्यादा या ठिकाणी घातलेली नसून या व्यवसायामध्ये कुटुंबामध्ये जन्म घेतल्याने एखाद्याला दत्तक घेतल्याने किंवा त्या कुटुंबामधील एखाद्या व्यक्तीशी विवाह केल्याने व्यवसायाचे सभासदत्व सुद्धा त्या ठिकाणी प्राप्त होत असते. नंतर त्या ठिकाणी मालकी ही संयुक्त असते. जर त्या व्यवसायामध्ये जेवढे सभासद असतील जेवढा नफा किंवा तोटा होईल तर तो होणार नफा किंवा तोटा असेल तो संयुक्तपणे त्या ठिकाणी विभागला जाईल. चांगली पतप्रतिष्ठा नावलौकिक सांगतात चांगला आहे, जेणेकरून त्या त्या व्यवसायाचा नावलौकिक कायमस्वरूपी त्या ठिकाणी अद्ययावत राहतो. बघा हा व्यवसाय कायमस्वरूपी चालतो किंवा वर्षानुवर्ष चालतो असतो, बाजारपेठेमध्ये त्यांना चांगली पतप्रतिष्ठा असते. पतप्रतिष्ठा म्हणजे चांगलं त्या ठिकाणी चांगली नावलौकिकता असेल. कर्ज देणाऱ्या कर्ज परतफेडीची त्या ठिकाणी साहजिकच खात्री मिळते. कर्त्याची जबाबदारी म्हणजे सहकर्त्याची जबाबदारी ही त्या ठिकाणी अमर्यादित असल्याने बँका व इतर वित्तीय संस्था त्यांना सहजतेने कर्ज त्या ठिकाणी उपलब्ध करून देत असतात. नंतर व्यवस्थापन, तर या ठिकाणी एकत्र हिंदू कुटुंब पद्धती या व्यवसायामध्ये व्यवस्थापन हा सहकर्ता त्या ठिकाणी करत असतो, जेणेकरून सर्वस्वी निर्णय उपयुक्त त्या ठिकाणी घेत असतो. म्हणून त्या ठिकाणी व्यवस्थापनाचा अधिकार त्या ठिकाणी सहकर्त्याला त्या ठिकाणी बाधित केलेला आहे. तर बघा एकत्र हिंदू कुटुंब पद्धती व्यवसायाचे व्यवस्थापन त्या ठिकाणी सहकर्ता करीत असतो. कौटुंबिक व्यवसायामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार सहकार्याने त्या ठिकाणी नसेल. तथापि व्यवसायातील कोणताही निर्णय त्या ठिकाणी अगोदर आप ह्या सहकर्ता त्या ठिकाणी घेत असतो. नंतर नफ्यामध्ये सहभाग, एकत्र हिंदू कुटुंब पद्धती व्यवसायाची स्थापना करणे हे कराराने होत नसते, तर त्या ठिकाणी कर्ता आणि सहकर्ते यांच्यामध्ये नफा आणि तोटा जो होईल तर तो नफा तोटा कोणत्या प्रमाणामध्ये विभागून घ्यावात याविषयी हिंदू कायद्यामध्ये कोणत्याच प्रकारची तरतूद त्यांनी केलेली नाही. तर नफा तोटा जो होईल त्याचे प्रमाणे जन्म मृत्यू दरावर त्या ठिकाणी अवलंबून असते. म्हणून या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या मुद्द्यामध्ये आपणास 7 वैशिष्ट्य या ठिकाणी सहज आपण या ठिकाणी त्या ठिकाणी अभ्यासायला अतिशय सोपे जातील. त्यामध्ये अस्तित्व फक्त भारतामध्येच अतिशय सोपी जलद सोपी प्रक्रिया तर म्हणजे स्थापना, नंतर त्या ठिकाणी सदस्यत्व म्हणजे सभासदत्व, नंतर माहिती ही संयुक्त असेल साहित्यिक असेल, नंतर नावलौकिकता ही चांगली पतप्रतिष्ठा त्याला आपण म्हणू त्याची चांगली पतप्रतिष्ठा, नंतर विविध निर्णय घेण्याचे अधिकार त्याला म्हणतो आपण व्यवस्थापन, नंतर नफ्यामध्ये सहभाग, असे या प्रकारे आपण या ठिकाणी 7 वैशिष्ट्ये या ठिकाणी स्पष्ट करू शकतो. नंतर पुढील जो मुद्दा आहे त्या मुद्द्याकडे आपण वळूया. तर एकत्र हिंदू कुटुंब व्यवसायाचे गुण, तर बघा एक सुलभ स्थापना
नंतर असं त्यांचे इंट्रक्शन त्वरित व अचूक निर्णय सममोदन प्रशिक्षण असं कर्त्याची जबाबदारी अशा 5 मुद्द्यांचा या ठिकाणी आपण अभ्यास करायचा आहे. त्यामधील पहिला जो मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो सुलभ स्थापना. एकत्र हिंदू कुटुंब पद्धतीची स्थापना करणे अतिशय सहज आणि सोपी आहे. व्यवसायाची नोंदणी करणे त्या ठिकाणी सक्तीचे त्या ठिकाणी नसते. त्या ठिकाणी व्यवसायाची नोंदणी करणे हे त्या ठिकाणी सक्तीचे नाही तर त्या ठिकाणी एकत्र हिंदू कुटुंब पद्धती या व्यवसायामध्ये त्या ठिकाणी नोंदणी करणे त्या ठिकाणी सक्तीचे नसून त्या ठिकाणी कोणीही त्या ठिकाणी नोंदणी करू शकतो. कोणताही करार सभासदांमध्ये होत नसतो शिवाय सभासद संख्येवर किमान व कमाल असे बंधनकारक नाही. हिंदू कायद्यानुसार या ठिकाणी या व्यवसायाची स्थापना होते. नंतर सहकर्त्याला व्यवसायामधून विभक्त होण्याचा विभक्त म्हणजे वेगळे होण्याचा किंवा त्या ठिकाणी अधिकार असतो. कर्ता त्याच्या भागांची खूप काळजी घेत असतो. त्या ठिकाणी प्रकारचे जे निर्णय घेतले जात असतात व्यवसायामध्ये ते निर्णय ताबडतोब त्याला आपण त्वरित व आणि अचूक निर्णय कोणते निर्णय त्या ठिकाणी हे अगदी त्या ठिकाणी बरोबर असतील त्याला आपण त्वरित व अचूक निर्णय या ठिकाणी सहकर्ता त्या ठिकाणी घेत असतो. नंतर त्या ठिकाणी कामातूनच त्या ठिकाणी प्रशिक्षण. तर बघा अविभक्त हिंदू कुटुंब पद्धतीतील त्यांना व्यवसायातील कौशल्याचे प्रशिक्षण आपापच मिळते. ते कर्त्याच्या कार्यपद्धतीचे निरीक्षण करतात. त्यातूनच त्यांना अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सुट्ट्या त्या ठिकाणी मिळत असतात. नंतर त्या ठिकाणी 5 मुद्दा या ठिकाणी आपणास अभ्यासायचा येतो म्हणजे सहकर्त्याची जबाबदारी. सहकर्त्यांची जबाबदारी ही एकत्र हिंदू कुटुंब पद्धती व्यवसायामधील त्यांच्या व्यवसायातील भागाइतकीच त्याचा जो हिस्सा असेल त्या प्रमाणाइतकीच त्या ठिकाणी मर्यादित असेल. त्यामुळे अविभक्त हिंदू कुटुंब पद्धती व्यवसायामधील जे कर्ज असेल त्याला देणे म्हणूया व्यवसायाचे देणे देण्यासाठी सहकर्त्याच्या खाजगी मालमत्तेच्या ठिकाणी वापर केला जात नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी स्थापना सहकर्त्याचे हितरक्षण त्वरित व अचूक निर्णय कामातूनच प्रशिक्षण सहकर्त्याची जबाबदारी या 5 मुद्द्यांचा या ठिकाणी आपणास या ठिकाणी गुण विश्लेषणात्मक त्या ठिकाणी करता येईल. नंतर त्या ठिकाणी काही दोष एकत्र हिंदू कुटुंब पद्धतीमध्ये आढळतात. त्यामध्ये कर्त्याची जबाबदारी अमर्यादित म्हणजे जर त्या संस्थेवर त्या व्यवसायावर एखाद्या प्रकारचं जर कर्ज असेल तर त्या ठिकाणी तर ते फेडण्यासाठी व्यवसायाची मालमत्ता जर त्या ठिकाणी कमी पडत असेल तर ते कर्ज देण्यासाठी त्या ठिकाणी व्यवसायाच्या त्या ठिकाणी कर्त्याच्या खाजगी मालमत्तेचा त्या ठिकाणी वापर केला जातो. म्हणजे त्या ठिकाणी हा दोष या ठिकाणी व्यवसायामध्ये आढळून येत असतात. म्हणजे समोरच्या व्यक्तीचे जर घेतलेले कर्ज असेल तर ते कर्ज देण्यासाठी त्या ठिकाणी त्या कर्त्याला एखाद्या वेळेस खाजगी मालमत्तेच्या त्या ठिकाणी वापर करावा लागतो. म्हणून त्या ठिकाणी अमर्यादित जबाबदारी हा या संघटनेमुळे दोष दिसून येत असतो. नंतर त्या ठिकाणी दुसरा मुद्दा या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे आर्थिक व व्यवस्थापकीय संसाधनावर मर्यादा. मित्रांनो या ठिकाणी काही मर्यादा या व्यवसाय संघटनेवर येत असतात. तर बघा एकत्र हिंदू कुटुंब पद्धत या व्यवसायामध्ये निधीची कमतरता म्हणजे त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी व्यवसाय जर पैसा त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी व्यवसायासाठी लागणारा जर त्या ठिकाणी पैशाची जर उपलब्धता जर नसेल तर अशा वेळेला त्या ठिकाणी व्यवसायामध्ये पूर्वजनांच्या मालमत्तेचा भांडवल म्हणून उपयोग केला जातो. कर्त्याकडे व्यवस्थापकीय कौशल्य त्या ठिकाणी असेलच असे नसे. त्या ठिकाणी या ठिकाणी विस्तारीकरणावर म्हणजे त्या ठिकाणी व्यवसाय जर म्हणता जर आपला विस्ताराचा व्यवसायाचा विस्तार जर या ठिकाणी वाढवायचा असेल तर त्या ठिकाणी विस्तारीकरणाला काही या ठिकाणी मर्यादा येत असतात. म्हणजे त्या ठिकाणी हा दोष या व्यवसायामध्ये आढळून येत असतो. नंतर स्वतंत्र कायदेशीर अस्तित्वाचा अभाव. तर या ठिकाणी एकत्र हिंदू कुटुंब पद्धती या व्यवसायामध्ये या व्यवसायाला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व नसते. कारण कायद्याच्या नजरेमधून एकत्र हिंदू कुटुंब पद्धती या व्यवसायामध्ये
या ठिकाणी कुटुंबातील सदस्य एक आणि या ठिकाणी कुटुंब पद्धती व्यवसायामध्ये सदस्यांची संख्या जास्त असते, त्यामुळे त्याचे संघर्ष आणि वाद विवाद त्या ठिकाणी जास्त होत असतात. कर्त्याच्या व्यवस्थापनावर सहकर्ते त्या ठिकाणी नाराज असतात, त्यामुळे या ठिकाणी व्यवसाय त्या ठिकाणी व्यवसायामध्ये एक दरी जास्त दरी निर्माण होण्याची शक्यता जात असते. म्हणून या ठिकाणी व्यवसायाचे त्या ठिकाणी व्यवसायामध्ये त्या ठिकाणी विविध प्रकारचे सत्ता संघर्ष त्या ठिकाणी वाट्यात येत असतात. म्हणून व्यवसायाचे बऱ्याच वेळा त्या ठिकाणी डिवायडेशन किंवा वेगवेगळं व्यवसाय त्या ठिकाणी बऱ्याच त्या ठिकाणी व्यवसायाचे विभाजन होत असते. नंतर पाचवा जो मुद्दा आहे, श्रम व पारितोषिक यांचा प्रत्यक्ष संबंध नाही. तर बघा, कर्ता हा व्यवसायाचा व्यवस्थापक असतो. व्यवसाय चालविण्यासाठी तो आपले ज्ञान व कौशल्य या ठिकाणी पूर्णपणे वापरत असतो. व्यवसायाला मिळालेला हा फायदा सर्व सहकर्त्यांमध्ये म्हणजे सदस्यांमध्ये त्या ठिकाणी वाटला जातो. त्यामुळे कार्यक्षम व अकार्यक्षम अशा सर्वच सदस्यांना कार्यक्षम म्हणजे या ठिकाणी जो कार्य करेल आणि अकार्यक्षम म्हणजे न न काम करता न कार्य करता त्या ठिकाणी त्याला मोबदला मिळेल. तर अशाच सर्व सदस्यांना सुद्धा त्या ठिकाणी मिळत असतो. म्हणून त्या ठिकाणी श्रम व पारितोषिक यांचा या ठिकाणी प्रत्यक्ष संबंध नसतो. म्हणून अशा प्रकारे हा दोष हा या व्यवसायामध्ये आढळून येत असतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण एकत्र हिंदू कुटुंब पद्धत या व्यवसाय संघटन प्रकारामध्ये एकत्र हिंदू कुटुंब व्यवसाय संस्थेची वैशिष्ट्ये ज्यामध्ये अस्तित्व फक्त भारतामध्ये स्थापना सदस्य त्याला सभासदत्व म्हणतो आपण. नंतर संयुक्त मालकी चांगली नावलौकिकता किंवा पतप्रतिष्ठा व्यवस्थापन नफ्यामध्ये सहभाग. नंतर या ठिकाणी हिंदू कुटुंब व्यवसायाची पुण्यामध्ये सुलभ स्थापना, सहकर्त्याचे हितरक्षण, त्वरित व अचूक निर्णय, कामामधून प्रशिक्षण, सहकर्त्यांची जबाबदारी. नंतर या ठिकाणी एकत्र हिंदू कुटुंब पद्धत या व्यवसायामध्ये दोष, त्यामध्ये कर्त्याची जबाबदारी ही अमर्यादित. नंतर या ठिकाणी आर्थिक व व्यवस्थापकीय संसाधनावर काही मर्यादा. नंतर स्वतंत्र कायदेशीर अस्तित्वाचा अभाव, व्यवसायाचे विभाजन, श्रम व पारितोषिक यांचा प्रत्यक्ष संबंध नसतो. तर अशा प्रकारे आपण पाच या मुद्द्यांचा अभ्यास करून घेतला. नंतर या ठिकाणी पुढील मुद्द्याकडे आपण वळणार आहोत. तो मुद्दा म्हणजे सहकारी संस्था. सहकारी संस्था म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, साहजिकच विविध व्यक्ती या ठिकाणी एकत्र येऊन जाती, धर्म, पंथ या ठिकाणी कशाही प्रकारचा भेदभाव त्या ठिकाणी नसेल या ठिकाणी एखाद्या व्यवसाय संघटनामध्ये एकत्र येऊन या ठिकाणी काम करतात, त्याला आपण सहकारी संस्था असे म्हणत असतो. तर त्या ठिकाणी बघा, आपण येत असताना त्या ठिकाणी साहजिक सहकारी संस्थेचे या ठिकाणी बघून घेऊ. भारत हा कृषी प्रधान देश असून जगातील सर्वात मोठ्या सहकारी चळवळीची पायाभरणी भारतात झालेली आहे. जवळपास सार्वजनिक सहकारी संस्था असेल तर त्याचा पायाभरणा हा भारतातच केला गेला. सहकारी चळवळ ही समाजातील दुर्बळ म्हणजे त्या ठिकाणी विविध प्रकारचे व्यक्ती त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव त्या ठिकाणी होणार नाही. तर अशा प्रकारचे व्यक्ती एकत्र येऊन त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी या संस्थेची स्थापना झालेली आहे. स्वातंत्र्यानंतर सहकार हा पंचवार्षिक योजनांचा या ठिकाणी एक प्रकारचा अविभाज्य घटक बनलेला आहे. नंतर पुढे बघा, भारतामध्ये सहकार ही अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असते. कारण गरीब, अशिक्षित व अकुशल व्यक्तींची ही संघटना आहे. ब्रिटिश यांच्याकडून 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने विशेषतः कृषी क्षेत्रामध्ये सहकारी संस्थांच्या माध्यमातून प्रचंड विकास केला गेला आहे. देशामध्ये
करतो हे स्थानिक प्रादेशिक राज्य व आंतरराष्ट्रीय पातळी त्या ठिकाणी या कर क्षेत्राचा विकास झालेला आहे. नंतर बघा त्याचा अर्थ आपण या ठिकाणी बघा, सहकार संस्था ही व्यक्तींच्या ऐच्छिक संघटना म्हणजे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे निर्बंध त्या ठिकाणी या संस्थेमध्ये राहणार नाही. सहकार संस्था ही व्यक्तींच्या ऐच्छिक संघटना असून निश्चित अशी आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी स्थापन झालेली असते. तर या संस्थेचा उद्देश जास्तीत जास्त सेवा देणं हा असतो. तर बघा पुढे, प्रत्येकाने सर्वांसाठी आणि सर्वांनी प्रत्येकासाठी, प्रत्येकाने सर्वांसाठी आणि सर्वांनी प्रत्येकासाठी ही सहकारी संस्थांची तत्व प्रणाली आहे. नंतर या ठिकाणी बघा विविध प्रकारची व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे. भारतीय सहकारी कायदा 1912 प्रमाणे सहकारी तत्वानुसार आपल्या सभासदांचे आर्थिक हित संवर्धन जे आपले विविध प्रकारचे हित त्या ठिकाणी त्या सभासदांचे आर्थिक हित संवर्धन करणारी संस्था म्हणजे सहकारी संस्था होय. भारतीय सहकारी कायदा सहकारी कायद्याप्रमाणे व्याख्या येते 1912 प्रमाणे सहकारी तत्वानुसार आपल्या सभासदांचे हक्क हे हक्क त्या ठिकाणी जपणूक केले जातील अशा प्रकारची संस्था म्हणजेच सहकारी संस्था होय. नंतर एक आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटनेने सहकारी संस्थेची केलेली व्याख्या बघा. सामान्यतः मर्यादित साधने असलेल्या व्यक्तींची शिक्षणे एकत्रित येऊन आपली समान आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी लोकशाही पद्धतीने व्यवसाय संघटनेचे नियंत्रण करण्यासाठी जी संस्था स्थापन केली जाते तिला सहकारी संघटना असे म्हणतात. या सहकारी संस्थेच्या भागभांडवला संबंधित व्यक्तींचा समान त्या ठिकाणी हिस्सा असेल आणि संस्थेच्या नफ्यातोट्यामध्ये तर त्या ठिकाणी जे प्रमाण साठवण सांगितले यांना प्रतोट्याचे ते मात्र वाजवी असेल, वाजवी प्रमाणात सहभागी झाले असतात. त्या ठिकाणी जे प्रमाण असेल नफ्यातोट्याचं तर त्या ठिकाणी कमीत कमी प्रमाणामध्ये वाजवी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ते सभासद त्यांना पतोट्याचे प्रमाण आपापसामध्ये विभागून घेतील. तर भारतीय सहकार्य कायदा 1912 आणि आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटनेने केलेले ह्या दोन प्रकारच्या व्याख्या या ठिकाणी आपणास दिसून येतात. नंतर सहकार्य संस्थेची वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी बघूया. या ठिकाणी ऐच्छिक व खुले सभासदत्व. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सहकारी संस्थेची वैशिष्ट्यमध्ये या ठिकाणी सहकारी संस्थेची या ठिकाणी स्थापना करणे म्हणजे त्या ठिकाणी सदस्यत्व होण्यासाठी कोणालाही त्या ठिकाणी सहकारी संस्थेमध्ये सहभाग त्या ठिकाणी घेता येऊन सदस्यत्व त्या ठिकाणी त्यांना मिळू शकते. म्हणून त्या ठिकाणी ऐच्छिक व खुले सभासदत्व या पहिल्या मध्ये आपणास या ठिकाणी उचित करता येईल. नंतर त्या ठिकाणी दुसरं जे वैशिष्ट्य आहे तर दुसरं वैशिष्ट्य आपणास या ठिकाणी सांगता येईल लोकशाही तत्व. तर या ठिकाणी लोकशाही तत्वांचा वापर करून या ठिकाणी सर्व सर्व गोष्टी या ठिकाणी लोकशाही या घटकावरच अवलंबून असतात. सहकार संघटन या प्रकारामध्ये एक व्यक्ती एकमत या तत्वाचा या ठिकाणी एक व्यक्ती एकमत या तत्वाचा म्हणजे लोकशाही तत्वाचा नियम असेल. पुढे बघा, सहकारी संस्था कायद्यांप्रमाणे सभासदांच्या सभाचे आयोजन या ठिकाणी केले जाते. नंतर त्या ठिकाणी व्यवस्थापन, तर या ठिकाणी सहकारी संस्थेचे व्यवस्थापन या ठिकाणी व्यवस्थापन समितीच्या हाती सोपवलेले जात असते. व्यवस्थापन समितीला असतात. तर त्या ठिकाणी व्यवस्थापन समिती या ठिकाणी जो निर्णय घेईल तो त्या सहकारी संस्थेला कायमस्वरूपी त्या ठिकाणी लागू राहील. नंतर नोंदणी बघा, सहकारी ठिकाणी कायद्याप्रमाणे सक्तीचे आहे.
प्रत्येक सहकारी संस्थेला भारतीय सहकारी कायदा 1812 व सहकारी कायद्यामधील नियम आणि तरतुदींचे पालन त्या ठिकाणी करावे लागते. सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठी किमान 10 सभासदांची त्या ठिकाणी आवश्यकता असते. नोंदणीसाठी विविध कागदपत्रांची गरज त्या ठिकाणी असेल. नंतर त्या ठिकाणी स्वतंत्र कायदेशीर असतो म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर प्रत्येक सहकारी संस्थेला कायदेशीर व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी मान्यता मिळते. कायद्याने तिला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व लाभ दिले आहे. त्यामुळे संस्थेला स्वतःच्या नावाने बँकेमध्ये खाते उघडणे, मालमत्ता धारण करणे, करार करण्यास त्या ठिकाणी मिळते. संस्थेचे भागधारक व व्यवस्थापन समिती सदस्य हे सहकारी संस्थेच्या व्यवहारांना त्या ठिकाणी जबाबदार असतात. परंतु न्यायालयामध्ये त्यांना वेळोवेळी त्या ठिकाणी त्याचा जाब त्या ठिकाणी द्यावा लागतो. नंतर त्या ठिकाणी 6वा मुद्दा या ठिकाणी आपण अभ्यास करणार होतो म्हणजे मर्यादित जबाबदारी. सहकारी संस्थेच्या भागधारकांची जबाबदारी ही त्या ठिकाणी मर्यादित स्वरूपाची असते. त्यांनी धारण केलेल्या भागांच्या देय रकमेइतकी त्यांची जबाबदारी मर्यादित असते. म्हणूनच सहकारी संस्थेची देणी किंवा कर्जे फेडण्यासाठी सभासदांची खाजगी मालमत्ता त्या ठिकाणी वापरली जात नाही. पण त्या ठिकाणी मर्यादित जबाबदारी सहसा अधिकृत विद्यार्थी मित्रांनो, जर संस्थे त्या ठिकाणी अटक झाला आलेला असेल तर त्या ठिकाणी ते कर्ज फेडण्यासाठी साहजिकच त्या ठिकाणी त्या सदस्यत्वाची त्या ठिकाणी खाजगी मालमत्ता त्या ठिकाणी वापरली जात नाही. म्हणून त्या ठिकाणी मर्यादित जबाबदारी असेल. नंतर त्या ठिकाणी सभासद समिती त्या ठिकाणी बघा, सहकारी संस्थेच्या स्थापनेसाठी किमान 10 जास्तीत जास्त 10 सभासद त्या ठिकाणी एकत्र येतील किंवा कमाल किती सभासद असतील यावर त्या ठिकाणी सहकारी कायद्यानुसार त्या ठिकाणी बंधन असणार नाही. नंतर 8 मतदानाचा समान हक्क. भागधारक या नात्याने प्रत्येक सभासदाला मतदानाचा हक्क त्या ठिकाणी बहाल केलेला आहे. सहकारी संस्थेचे सभासदत्व सर्वांसाठी या ठिकाणी खुले असेल. एखाद्या भागधारकाने किती भाग धारण केले तरी त्याला त्या ठिकाणी इतर सभासदाप्रमाणे एकच मत त्या ठिकाणी त्याला देण्यात येईल लोकशाहीनुसार. नंतर त्या ठिकाणी सेवाभाव. सहकारी संस्था तिच्या सभासदांना अनेक प्रकारच्या सेवा पुरवितात. सभासदांना व समाजाला सेवा देणे हा सहकारी संस्थेचा मुख्य हेतू असेल. सभासदांना अल्पदराने वस्तूंचा पुरवठा या ठिकाणी केला जातो. सहकारी बँका आपल्या भागधारकांना कर्ज आदी विकास सवलत या दराने वाज या ठिकाणी बोलवत असतात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण या ठिकाणी सहकारी संस्थेची व्याख्या, त्यामध्ये आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटना असेल, नंतर भारतीय सहकारी कायदा 1912 असेल, तर त्यामध्ये सहकारी संस्थेची विविध प्रकारची वैशिष्ट्ये, त्यामध्ये ऐच्छिक व खुले सभासदत्व, लोकशाहीचा जबाबदारी, सभासद संख्या, मतदानाचा समान हक्क, सेवाभाव अशा विविध प्रकारचे वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी अभ्यासले. नंतर पुढील मुद्द्याकडे आपण वळणार आहोत, म्हणजे सहकार संस्थेचे गुण. तर यामध्ये लोकशाही व्यवस्थापन, खुले सभासदत्व, व्यवसाय चालवण्याचा खर्च कमी, मर्यादित जबाबदारी, कर सवलत, स्वयंअर्थ सहाय्यता व सामाजिक कल्याण अशा 6 मुद्द्यांचा या ठिकाणी आपणास गुण आढळून येत असतात. पूर्व लेक्चर आपण पुढील लेक्चरला पूर्ण करूया.